श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मग्रंथानुसार प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते। ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतींना समर्पित आहे। कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशांची पूजा केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा देखील केली जाते। गणेशांच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते। यावेळेस जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही उद्या म्हणजेच 24 जुलै 2024 वार बुधवारी आलेली आहे। पण प्रत्येकालाच उपवास करून हे व्रत करणं शक्य होत नाही। अशा वेळेस त्या सर्व लोकांनी श्री गणेशांसाठी सेवा व उपासना करूनही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवता येऊ शकते। तर असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी 108 मुगाच्या दाण्याचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे त्यांचे सर्व विघ्न, त्यांचे सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी संपूर्णपणे दूर होतील आणि त्यांची अभ्यासामध्ये भरभरून अशी प्रगती होईल। तर हा उपाय कुठे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, मुगाच्या दाण्याचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट विघ्न ते दूर करतात, सोबतच त्यांना विद्येचं दैवत म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। जर तुमची मुलं खूप अभ्यास करत असतील, कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, तरी देखील बऱ्याचदा त्यांच्या कष्टांना, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते तयारी करताय पण म्हणावं तसं यश त्यांना त्या परीक्षेमध्ये मिळत नसेल, किंवा बरीचशी मुलं अशी असतात की केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, खूप मेहनत करत असतात तरी देखील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि म्हणावं तसं यश त्यांना मिळत नाही। म्हणूनच एक आई म्हणून आपल्याला ही चिंता सतावत असते की आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी। अभ्यासाच्याच बाबतीत नाही तर काही मुलांच्या नोकरीविषयक समस्या असतात, नोकरीमध्ये बढती हवी असते किंवा म्हणावी तशी नोकरी त्यांना मिळत नसते किंवा व्यवसायामध्ये त्यांची प्रगती होत नसते। तर ज्याही मुलांच्या समस्या आहेत, मुलं बाहेरगावी शिकायला असतील, मुलं तुमच्याजवळ राहत असतील, तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील किंवा मुली असतील, मुलांसाठी किंवा मुलींसाठी दोघांसाठीही हा उपाय करता येईल। शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत आईने हा उपाय करायचा आहे। मुलांच्या ज्याही समस्या आहेत त्या या उपायामुळे नष्ट होऊ शकतात, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत असतं आणि या दिवशी केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला लाभ होतो। म्हणूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर पहा, उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर आपल्या घरातली नित्यकर्म आटोपून घ्यायची, त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे। आंघोळीनंतर सगळ्यात आधी देवपूजा करायची, शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही देवपूजा करू शकता, पण देवपूजा ब्रह्ममुहूर्तावरती करणं शक्य नसेल तर 10:00 तरी तुम्हाला देवपूजा करायची आहे। आपल्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच। उद्याच्या दिवशी बाप्पांच्या मूर्तीवरती अथर्वशीर्षाचं पठण करत अभिषेक करावा, त्यासाठी तुम्ही गळतीचा वापर करू शकता। अभिषेक करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू शकता आणि हे पाणी तुम्ही मुलांना प्यायला देऊ शकता। यामुळे देखील मुलांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होते। त्यानंतर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करू शकता। पंचामृताने अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः या प्रभावी मंत्राचा तुम्ही जप करू शकता। 5 वेळा पाण्याने, 5 वेळा पंचामृताने, परत 5 वेळा पाण्याने अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर बाप्पाची एका चौरंगावरती 2 जोड विड्याची पानं ठेवायची, त्यावरती अक्षदा ठेवायच्या। विड्याची पानं नसतील तर अक्षदा ठेवून त्यावरती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची। बाप्पांच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन करायचं, ज्यामध्ये गंध, ओलं, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या। लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर दुर्वांची एक जुडी, बाप्पांना जानव, कापसाची वस्त्र अर्पण करायची, मोदकाचा, सोबतच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा, धूप दीप ओवाळून घ्यायचं। बाप्पाची सकाळी आरती केल्यानंतर संध्याकाळी देखील तुम्हाला चंद्रोदयानंतर आरती करायची असते आणि त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा असतो। आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे,
तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे अगदी चंद्रोदय होईपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तुमच्या वेळेनुसार करा, फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 108 मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. मुगाची डाळ चालेल का? तर मुगाची डाळ चालणार नाही. अख्खे मूग हिरवे जे असतात ते तुमच्या घरात नसतील तर ते तुम्ही विकत आणा. त्यामधले चांगले पाहून असे 108 मुगाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमची 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळे 108 108 या संख्येने एका वाटीमध्ये हे दाणे काढून घ्यायचे आहेत. आता गणपती बाप्पांसमोरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करा. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, ब्लाऊज पीस घ्या. मग 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी 2 तुकडे करा. याची आपल्याला पोटली तयार करायची आहे, त्यासाठी त्या आकाराचा कपडा फाडून घ्यायचा आहे. तर 2 तुम्ही कपडे फाडू शकता, एका मुलासाठी करत आहात तर एकाच कापडाचं तुम्हाला गरज लागणार आहे. तर जे 108 मुगाचे दाणे घेतलेले आहेत त्यांना आपल्याला अभिमंत्रित करून त्या कपड्यावरती टाकायचं आहे. तर सांगितल्याप्रमाणे 2 मुलांसाठी 2 वाट्या घेतल्यानंतर 2 मुगाचे दाणे हातामध्ये घ्यायचे, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आणि प्रत्येक कपड्यावरती एक एक अशा संख्येने मुगाचे दाणे टाकत जायचे. असं करत करत म्हणजे एक एक करत करत 108 मुगाचे दाणे तुम्हाला 108 वेळा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत. त्याची पोटली तयार करायची, त्या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवळून घ्यायचं आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी ती पोटली बाप्पांजवळच ठेवायची. त्यानंतर बाप्पांकडे हात जोडून तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे की मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू दे, ते ज्याही कार्यासाठी कष्ट घेत आहेत मेहनत करत आहेत त्याच्यामध्ये त्यांची प्रगती होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करायची. कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत असतं, तुम्ही केलेल्या सेवेचा नक्कीच तुम्हाला लाभ मिळू शकतो. तर अशी सेवा तुम्हाला करायची आहे. त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी ती पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे. तुमची मुलं जिथे झोपतात तिथे तुम्हाला त्यांच्या उशाच्या खाली ही पोटली जी आहे ती ठेवून द्यायची. तर 2 पोटल्या घेतलेल्या असतील तर 2 मुलांच्या उशाखाली ह्या पोटल्या ठेवायच्या. आता तुमची मुलं जर बाहेरगावी राहत असतील, तुमच्याजवळ नसतील, तर मग अशा वेळेस त्यांची एखादी फोटो फ्रेम असेल तर फोटो फ्रेमजवळ तुम्ही ही पोटली ठेवू शकता, किंवा त्यांची एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ तुम्ही ठेवू शकता. मग ते कपडे असतील किंवा इतर काही साहित्य असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवायची आहे. आता या पोटलीला तुम्हाला रात्रभर तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे, तर गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्या की मग तुम्हाला आंघोळ वगैरे करून घ्यायची, त्यानंतर देवपूजा करायची आहे. आपण जे गणपतींना अर्पण केलं होतं ते सगळं तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं. गणपतीची परत दुसऱ्या दिवशी पंचोपचार पूजा आरती वगैरे झाल्यानंतर ती जी पोटली आपण मुलांच्या उशाखाली ठेवलेली होती ती आपल्याला घ्यायची आहे. एक ताट आपल्याला तयार करायचा आहे. या ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल दुर्वांची एक जोडी मोदक किंवा तुम्हाला बुंदीचे लाडू घ्यायचे आहेत, एक दिवा घ्यायचा आहे, धूप घ्यायचं आहे आणि त्या पोटल्या घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या गणपतींच्या मंदिरात जायचं आहे. तिथे जाऊन गणपतींना ही पोटली अर्पण करायची आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं, लाल रंगाचं फूल दुर्वांची जुडी अर्पण करायची, मनोभावे तिथे बसून मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. तुम्ही सोबत नेलेला जो प्रसाद आहे तिथे असलेल्या भाविकांमध्ये तुम्हाला वाटप करायचं आहे आणि शक्य झालं तर एक वेळा तुम्हाला तिथे बसून अथर्वशीर्षाचं पठण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. आता जर तुमची अडचण असेल तर अशा वेळेस हा उपाय वडिलांनी केला तरी चालेल, तुम्हाला आई नसेल तर अशा वेळेस मावशी किंवा आजीने हा उपाय केला तरीही चालेल. पण नक्कीच करून बघा, कारण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. यामुळे मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होतील आणि अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल. तर चला, झालेली सेवा मी गणपतींच्या चरणी अर्पण करते, इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.